विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कोकणाला अतिशय सुंदर असा निसर्ग लाभलेला आहे. त्याचप्रकारे कोकणामध्ये राहणारे माणसं हे अतिशय स्वभावाने साधी आहेत. तर याच आशयावरची सुंदर अशी कविता गोमू माहेरला जाते ही कविता आज आपण पाहणार आहोत. गोमू माहेरला जाते. गोमू माहेरला जाते. माडगुळकर. तर गोमू माहेरला जाते ही कविता प्रसिद्ध कवी ग. दि. माडगुळकर यांनी लिहिली आहे. तर या कवितेमध्ये कवी ग. दि. माडगुळकर यांनी कोकणाला लाभलेले निसर्ग सौंदर्य, कोकणामध्ये राहणारे माणसं या सर्वांचे त्यांनी सुंदर असे वर्णन केलेले आहे. गोमू माहेरला जाते ही कविता म्हणजेच प्रसिद्ध चित्रपट वैशाख वणवा या मराठी चित्रपटामधील हे प्रसिद्ध गाणे आहे. तर बघा, ग. दि. माडगुळकर त्यांचा जन्म आहे 1919 आणि मृत्यू आहे 1977. प्रसिद्ध कवी, लेखक, पटकथा लेखक, कादंबरीकार, गीत रामायणकार, जोगिया, चैत्रबण, वैशाखी, पुरिया इत्यादी गीतसंग्रह, गीत गोपाल, गीत सौभद्र ही यांची काव्यनिर्मिती, कृष्णाची करंगळी, तुपाचा नंदादीप हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. आकाशाची फळे, उभे धागे, आडवे धागे या कादंबऱ्या प्रसिद्ध. कोकण, कोकणातील खाडी, तेथील निसर्ग सौंदर्य, कोकणातील साधीबोळी माणसे यांचे सुरेख वर्णन प्रस्तुत गीतात कवीने केले आहे. प्रथम आपण ही कविता वाचन करूया. नीट लक्ष द्या. गोमू माहेरला जाते हो नाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. दावा कोकणची निळी निळी खाडी, दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. भगव्या अबोली फुलांचा ताटवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. कोकणचे माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. सोडून दे रे खोड्या साऱ्या, सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिररे अवखळ वाऱ्या. सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिररे अवखळ वाऱ्या. झणी धरणीला गलबत टेकवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. अशा प्रकारे सुंदर अशी ही कविता आहे. तर या कवितेला प्रथम आपण चाल लावूया. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. दोन्ही तीराला हिरवी झाडी, भगवा अबोली फुलांचा ताटवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. त्यांच्या काळजात भरली शहाळी, उंची माडांची जवळून मापवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिररे अवखळ वाऱ्या. शिररे शिडात अवखळ वाऱ्या, झणी धरणीला गलबत टेकवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. तर अशा प्रकारे कवी ग. दि. माडगुळकर यांची गोमू माहेरला जाते प्रसिद्ध अशी कविता आहे. तर आता आपण या कवितेचा भावार्थ समजून घेऊया. गोमू माहेरला जाते हो नाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. आता गोमू, गोमू म्हणजे या ठिकाणी एक नवीनच लग्न झालेली नववधू असा या ठिकाणी अर्थ आहे. गोमू, गोमू म्हणजे
नववधू गोमू, गोमू म्हणजे नववधू. माहेर, माहेर म्हणजे काय तर मुलीच्या आईवडिलांचे घर. माहेर म्हणजे मुलीच्या आईवडिलांचे घर. नाखवा, नाखवा म्हणजे नावाडी. नाखवा, नाखवा म्हणजे नावाडी. घोवाला म्हणजे पतीला. घोवाला म्हणजे पतीला. घोवाला. घोवाला म्हणजे पतीला. तर या कवितेचा साधा आणि सोप्पा असा अर्थ आहे, छोटा भावार्थ आहे. बघा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. तर या ठिकाणी कवी ती होडी चालवणाऱ्या त्या नाखवाला काय म्हणतो, बघा, हे नाखवा दादा, हे नाखवा दादा, नवीनच लग्न झालेली नववधू गोमू ही आपल्या पतीबरोबर माहेरला निघालेली आहे. तर ती गोमू आणि तिचा पती हे होडीमध्ये बसून निघालेले आहेत. तर त्यावेळेस तू आपलं जे सुंदर कोकण आहे ते सुंदर कोकण तिच्या पतीला तू दाखव. त्या गोमूचा पती जो कोकणामध्ये निघालेला आहे, तर हे कोकणाचं निसर्ग सौंदर्य त्या गोमूच्या पतीला दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. आपलं जे कोकण आहे, ज्या कोकणाला निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे, ते निसर्ग सौंदर्य त्या गोमूच्या पतीला दाखवा. धावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. हा तीर, तीर म्हणजे काठ. तीर तर गोमूचा पती हा गोमूसोबत कोकणामध्ये गोमूच्या माहेरी निघालेला आहे. आणि त्या गोमूच्या पतीला जी कोकणाला निळी निळी अशी खाडी लाभलेली आहे, ती निळी खाडी त्याला दाखवा. आणि त्या खाडीच्या काठावर, तीरावर जी हिरवी हिरवी झाडी आहेत, जे सुंदर निसर्ग लाभलेला आहे, ती हिरवी हिरवी झाडी, तो झाडांचा समूह त्या गोमूच्या पतीला दाखवा. भगवा अबोली फुलांचा ताटवा. आता अबोली, अबोली म्हणजे फिकट रंगाचे, फिकट शेंदरी रंगाचे एक सुंदर फूल. अबोली म्हणजे फिकट शेंदरी रंगाचे एक सुंदर फूल. अबोली, अबोली. तर कवी त्या नाखवाला काय म्हणतोय की हा जो गोमूचा पती आपल्या पत्नीसोबत, गोमूसोबत जो कोकणामध्ये आलेला आहे, गोमूच्या माहेरी तो निघालेला आहे, गोमू आपल्या माहेरी निघालेला आहे, तर त्या गोमूच्या पतीला आपलं सुंदर कोकण त्या ठिकाणी दाखवा. कोकणाला लाभलेली जी निळी खाडी आहे, त्या खाडीचं सौंदर्य त्याला दाखवा. खाडीच्या किनारे असलेले जी हिरवी हिरवी झाडी आहे, ती झाडे त्या गोमूच्या पतीला दाखवा. त्याचप्रकारे जो भगव्या अबोली फुलांचा जो समूह आहे, भगव्या अबोली फुलांचा समूह आहे, तो समूह त्या गोमूच्या पतीला दाखवा. बघा, या कवितेमध्ये कवी गदी माडगुळकर काय सांगतायत, हे नाखवा दादा, गोमूचा पती गोमूसोबत कोकणामध्ये निघालेला आहे, गोमू म्हणजे नववधू आपल्या माहेरी निघालेला आहे, तर जो गोमूचा पती आहे, जो होडीमध्ये बसलेला आहे, त्या गोमूच्या पतीला आपल्या कोकणाचं निसर्ग सौंदर्य दाखवा. जी कोकणाला निळी निळी खाडी लाभलेली आहे, ती सुंदर खाडी त्याला दाखवा. त्या खाडीच्या किनारी काठावर जी हिरवी झाडी आहे, ती झाडे त्याला दाखवा. त्याचप्रकारे जो भगव्या अबोली फुलांचा समूह आहे, तो समूह त्या गोमूच्या पतीला दाखवा. आता या पुढच्या कडव्यामध्ये त्यांनी कोकणातील माणसं कशा स्वभावाची आहेत त्यांचं वर्णन केलेलं आहे. बघा, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. आता काळजात म्हणजे मनात, काळजात, काळजात, काळजात म्हणजे मनात. शहाळी म्हणजे कोवळ्या नारळाचे गोड पातळ खोबरे. शहाळी, शहाळी, शहाळी म्हणजे कोवळ्या नारळाचे गोड पातळ खोबरे. कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. तर या ठिकाणी कवी ग. दि. माडगुळकर यांनी कोकणातील माणसांच्या स्वभावाचे वर्णन केलेले आहे. कवी ग. दि. माडगुळकर काय म्हणतात की कोकणची माणसं साधी भोळी. कोकणची माणसं स्वभावाने अतिशय साधी आणि भोळी अशी आहेत. आणि त्यांच्या स्वभावाला कोणती त्यांनी उपमा दिलेली आहे, तर
शहाळ्याची त्या ठिकाणी उपमा दिलेली आहे. कोकणची माणसं स्वभावाने अतिशय साधी आणि भोळी अशी आहेत आणि त्यांची मनं कशी आहेत तर अधिक कोमल अशी त्यांची मनं आहेत. अशा प्रकारे सुंदर वर्णन त्यांनी कोकणातील माणसांच्या स्वभावाचं त्यांनी केलेलं आहे. उंची माडांची जवळून मापवा. तर हा गोमूचा पती कोकणामध्ये निघालेला आहे आणि त्याला कोकणचं निसर्ग सौंदर्य दाखवा. कोकणची माणसं कशी आहेत तर साधी आणि भोळी अशी माणसं आहेत. त्यांची मनं ही अतिशय कोमल अशी आहेत. जी काठावरती जी उंच उंच अशी माडांची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत, ज्यांची उंची आपण मोजू शकतो, ती झाडं त्या गोमूच्या पतीला तुम्ही दाखवा. पुढच्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतात बघा. सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिर रे अवखळ वाऱ्या. आता अवखळ म्हणजे खोडकरपणा आणि शिड म्हणजे होडीला दिशा मिळावी म्हणून डोलकाठीला बांधलेले कापड. शिड बघा, शिड शिड आणि अवखळ अवखळ. आता शिड म्हणजे काय तर होडीला दिशा मिळावी म्हणून त्या डोलकाठीला बांधलेले कापड आणि खोड्या म्हणजे खोडकरपणा. झणी धरणीला गलबत टेकवा. झणी म्हणजे लवकर, झणी झणी म्हणजे लवकर. तर कवी ग. दि. माडगुळकर या ठिकाणी पुढच्या कडव्यामध्ये काय म्हणतात बघा की सोडून दे रे खोड्या साऱ्या. आता समुद्रामध्ये किंवा खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात वारा असेल तर वारा ज्या प्रकारे वाहत असेल त्याप्रमाणे त्या होडीला दिशा मिळते. तर त्या ठिकाणी त्या वाऱ्याला त्यांनी खोडकर वारा असे म्हटलेलं आहे. काय सांगितलं बघा, सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिर रे अवखळ वाऱ्या. हे वाऱ्या तू आता तुझा खोडकरपणा सोडून दे आणि लवकरात लवकर तू शिडामध्ये शिर, जेणेकरून होडीला दिशा मिळेल आणि ती होडी लवकर किनाऱ्या लागेल. सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिर रे अवखळ वाऱ्या, झणी धरणीला गलबत टेकवा. आणि अशा प्रकारे तू जर लवकर त्या शिडामध्ये शिरलास तर ही होडी लवकर किनाऱ्याला लागेल आणि लवकरात लवकर त्या गोमूला आपल्या माहेरी जायला भेटेल. बघा, सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिर रे अवखळ वाऱ्या, झणी धरणीला गलबत टेकवा. गलबत म्हणजे होडी, गलबत म्हणजे होडी, गलबत गलबत. तर या ठिकाणी कवी ग. दि. माडगुळकर शेवटच्या कडव्यामध्ये सांगतायत की हे वाऱ्या तुझा खोडकरपणा तू सोडून दे आणि लवकर तू त्या शिडामध्ये शिर, जेणेकरून ही होडी लवकरात लवकर किनाऱ्याला लागेल आणि त्या गोमूला आपल्या माहेरी लवकर जायला भेटेल. तर अशा प्रकारे या कवितेचा आशय आहे. मग आता या कवितेमध्ये ग. दि. माडगुळकर यांनी कोकणातील निसर्ग सौंदर्य, त्या ठिकाणची असे साधीभोळी माणसे यांचे वर्णन केलेलं आहे. तर कवी ग. दि. माडगुळकर काय म्हणतात की नवीन लग्न झालेली नववधू आपल्या माहेरी निघालेली आहे, त्या माहेरी निघालेल्या त्या गोमूसोबत तिचा पतीसुद्धा आहे. तर हे नावडे दादा त्या गोमूच्या पतीला आपलं सुंदर कोकण दाखवा. आपल्या कोकणाला जी निळनिळी खाडी लाभलेली आहे त्याचप्रकारे त्या खाडीच्या तीरावरती काठावरती जी हिरवी हिरवी झाडे आहे ती झाडे त्या गोमूच्या पतीला दाखवा. त्याचप्रकारे भगव्या अबोली फुलांचा जो समूह आहे तो समूह दाखवा. आपल्या कोकणामध्ये जी माणसं आहेत ती स्वभावाने अतिशय साधी आणि भोळी अशी माणसं आहेत, ती माणसं त्यांना दाखवा. त्याचप्रकारे त्या माणसांच्या स्वभावाचं वर्णन करताना काय म्हणतात की त्यांची वृत्ती त्यांचा स्वभाव हा शहाळ्याप्रमाणे आहे, शहाळ त्याप्रमाणे अधिक कोमल या कोकणातील माणसांचा स्वभाव आहे. खाडीच्या किनारी जी उंच उंच झाडे आहेत ज्यांची उंची आपण मापू शकतो मोजू शकतो ती उंच झाडे त्या गोमूच्या पतीला दाखवा. शेवटच्या कडव्यामध्ये काय म्हणतात की हे वाऱ्या तुझा खोडकरपणा तू सोडून दे आणि लवकरात लवकर तू शिडामध्ये शिर, जेणेकरून ही होडी लवकरात लवकर किनाऱ्याला लागेल आणि गोमूला तिचं माहेर पाहायला भेटेल जी माहेर जाण्यासाठी आतुर झालेली आहे. तर अशा प्रकारे या कवितेचा भाव अर्थ आहे. या कवितेतील प्रश्नोत्तरे तुम्ही लिहायचे आहेत. धन्यवाद.